नमस्कार रुशाली बात मी रुशाली यादव सारंग बुलेटिन सुरुवातीला एक महत्वाची आणि मोठी बातमी नक्षलवाद्यांच्या हस्ते एकनाथ शिंदेचा एन्काउंटर करण्याचा प्लॅन होता आमदार संजय गायकवाड यांनी हा गंभीर आरोप केलाय शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना हत्येचा कट रचण्यात आला होता असा आरोप देखील गायकवाड यांच्याकडून करण्यात आलाय ते बरोबर बोलतात कारण एकनाथ शिंदे साहेबांना ते दुसरं काही देणार नव्हते त्यांना मौत देणार होते मौत त्यांचं एनकाउंटर करणार होते नक्षलवाद्यांच्या हातून आणि म्हणून त्यांचे हात काढले त्यांचे हात काढल्यामुळे त्यांचे जे स्वप्न होतं नक्षल्याच्या हाताब्यामध्ये मुख्यमंत्र्यांना देऊन खतम करायचं सा। ते सगळं स्वप्न त्यांचं धुळीस मिळालेलं आहे मोठा गौप्यस्फोट करताय तुम्ही मोठा गौप्यस्फोट करून जबाबदारी करतो पार्श्वभूमी काय नेमकी सांगाल ज्या वेळेला नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांना गडचिरोज पालकमंत्री असताना धमकी दिली होती आणि राज्य सरकारने निर्णय घेतला की एकनाथ शिंदेसाहेबांना झेड प्लस झेक्युरिटी दिली पाहिजे त्यावेळेला शंभू राज्यांचे गृहमंत्री असताना त्यांच्या घरी मिटिंग चालू असताना माथोशिवरना फोन गेला की त्यांना झेड सिक्युरिटी देऊ नका याचा अर्थ काय आहे की तुम्ही त्यांना मारण्याकरता टपलेले होते अशा प्रकारचे राजकारण खतम होत नाही म्हणून त्यांना तुम्ही नक्षल्याच्या हातून मानवते म्हणून तुम्ही सेक्युरिटी नाकारली म्हणून तुमचे हात काढले